तर आता लोकसभा संदर्भातल्या टॉप नाईन बातम्या आपण बघूयात. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी 1 ते 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता. दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीसांसह बडे नेते उपस्थित राहणार. लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपची 6 जागांची समिती. तर देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांचा समावेश. समितीनं लोकसभा उमेदवारांची नावं जवळपास निश्चित केल्याची सूत्रांची माहिती. पंकजा मुंडे बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी भाजपकडून पंकजा मुंडे यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती. पंकजा मुंडे लोकसभा लढल्यास धनंजय मुंडे स्टार प्रचारकाची भूमिका बजावणार. भाजपची मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा. भाजपचे निर्णय दिल्लीत होतात. उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडे यांचीही प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंसंदर्भात भागवत कराडांना प्रश्न. पंकजा मुंडेंच्या उमेदवारीच्या प्रश्नावर भागवत कराडांनी हात जोडले. दक्षिण मुंबई लोकसभेची लढत प्रतिष्ठेची होणार. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर भाजपकडून राहुल दारवेकरांच्या लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याच्या चर्चा. उत्तर मध्य मुंबईत भाजपकडून पूनम महाजन यांच्यासह पियुष गोयल, आशिष शेलार यांच्या नावाचीही चर्चा. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाची देखील चाचपणी. शिरूरची जागा शिवसेनेला मिळाल्यास मीच उमेदवार, आढळराव पाटील ठाम. तर तिन्ही पक्षांना सूचना दिल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढणार. आढळराव पाटलांकडून राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत. छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या जागेसाठी इच्छुक, मात्र महायुती जो निर्णय घेईल तो मान्य असेल. केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांचं वक्तव्य.